जर कोकणात बनवणाऱ्या पदार्थामध्ये खोबऱ्याचा वापर केला नाही तर त्याची चव जी आहे ती वाढत नाही आणि पदार्थ रुचकर बनत नाही. हे जे म्हणतात हे खरंच आहे. कोकणातल्या पदार्थामध्ये खोबरं हे असलंच पाहिजे. अशीच मी एक रेसिपी आज तुमच्यासमोर शेअर करणार आहे. सरोज आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मालवणी पद्धतीची बनवणी जाणारी गोडी डाळ, ज्याच्यामध्ये आम्ही वापर करतो ओल्या खोबऱ्याचा. चला आपण पाहूया ही गोडी डाळ कशी बनवली जाते आणि त्याला लागणारं साहित्य आणि कृती. ही एक कप डाळ आहे जिला मी 2 तास भिजत ठेवल्यामुळे ही अशी फुगलेली आहे. एक वाटी खोबरं आहे, ओल्या नारळाचा किस, 1 चमचा जिरं, 2 टमाटर आणि 2 हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी लसूण, राई आणि कढीपत्ता, 1/2 चमचा हळद, चिमूटभर हिंग, गार्निशिंगसाठी कोथिंबीर, फोडणीसाठी तेल आणि चवीपुरतं मीठ. आणि हा एक मीडियम साईजचा कांदा आहे जो आपण वाटपामध्ये घालणार आहोत. ह्या तुरडाईचा फायदा आहे की ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि नुकसान हे आहे की ह्या तुरडाळीमुळे जर आपण भिजत न घालता खाल्ली तर ह्याच्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुरडाळ जेव्हा आपल्याला बनवायची असेल तेव्हा नक्की ही भिजत घालावी, मग आपल्याला पित्ताचा त्रास अनुभवत नाही. आता सर्वात प्रथम आपल्याला ह्याला कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या करून मस्त अशी शिजवून घ्यायची आहे तुरडाळ. 1 कप तुरडाळीला 3 कप पाणी घालायचं आणि हे टमाटरसुद्धा आपल्याला उकडतच ठेवायचेत, फोडणीला नाही द्यायचेत, त्याच्यामुळे टमाटर व्यवस्थित शिजतात. या मिरच्या आपल्याला अशा मधोमध चीर देऊन ह्या डाळीबरोबर उकडत ठेवायचेत. या उभ्या असं चिरून घ्यायचेत. काही जणं फोडणीला पण देतात, पण जर ह्या उकडून घेतल्या तर याची छान अशी टेस्ट येते डाळीला. आपल्याला ही फोडणीची डाळ बनवण्यासाठी आपलं हे जे कच्च्या नारळाचा किस आहे तो, एक असा लांब चिरलेला कांदा, त्यानंतर 1 चमचा जिरं, 1/2 चमचा हळद, ह्याचं आता आपल्याला बारीक मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला आपण बारीक असं वाटण वाटून घेऊया. हे कच्चंच वाटायचं आहे. हे बघा एवढं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. 4-5 शिट्ट्या करून आता आपली डाळ ही उकडून झालेली आहे. हिला आपण काढून घेऊया. आता हिला आपण फोडणीला द्यायची तयारी करूया. पॅन गरम करत ठेवूया. पॅन तापला की आपण ड्राई आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत. आता आपलं तेल तापलेलं आहे, ह्यामध्ये मोहरी अशी तडतडायला लागल्यावर त्याच्यामध्ये आपण चिमूटभर हिंग घालूया. हिंग हे पोटासाठी चांगलं असतं, ह्याच्यामुळे जेवण पचायला हलकं होतं. ह्याच्यामध्ये कढीपत्ता, आता ह्यामध्ये लसूण, त्याला थोडंसं असं परतवून घेऊया. नेहमी फोडणी दिल्यानंतर गॅस थोडासा स्लो करायचा, नाही तर आपली फोडणी करपते. आता ह्यामध्ये हे जे आपण कच्चं वाटण वाटून घेतलं आहे ते घालूया. आणि माझा गॅस हा स्लो आहे. हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं या तेलामध्ये, म्हणजे छान असा सुगंधही येतो आणि याची चवही वाढते. आता ह्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती आपण घालणार आहोत. परत एकदा असं ढवळून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही हायवर करायची. आता हे मिक्सर धुवून घेतलेलं पाणी मी वापरणार आहे. तुम्हाला डाळ जेवढी घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा. माझ्या मते ही डाळ बरोबर आहे. डाळीला लवकर कड येण्यासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवतो आहे. साधारण 1 मिनिटामध्ये ह्याला कड येते, जास्त वेळ लागत नाही. हे बघा कड छान डाळीला आलेला आहे, आपली डाळ रेडी आहे. आता ह्याला बघा कड आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते.
गार्निशिंगसाठी जी कोथिंबीर आहे ती चिरून घेते. बारीक अशी चिरून घ्यायची. कोथिंबीरीचा वापर जेवणामध्ये करावा, कारण कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर जी आहे त्याचे भरपूर फायदे आहेत, आपल्या डोळ्यांसाठी भरपूर चांगलं आहे. जर असं एकदा ढवळून घेऊया, आपली डाळ तयार आहे मालवणी पद्धतीची. आता ही मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. ह्याच्याबरोबर गरम गरम भात, पापड, लोणचं, बटाट्याची भाजी सर्रास खाल्ली जाते. तुम्हीही नक्की करून पहा. चविष्ट अशी वाटपाची गोडी डाळ जी आमच्या कोकणामध्ये घराघरात सर्रास बनवली जाते आणि गणपतीला तर असतेच असते. आमचा उपवास असेल ना, दिवसभर उपवास केल्यानंतर जेव्हा आम्ही जेवणाच्या ताटावर बसतो आणि आमच्यासमोर गरम भाताबरोबर ही गरमागरम अशी वाटपाची गोडी डाळ येते ना, तेव्हा जी तृप्तीची अनुभूती होते आम्हाला ती काय सांगू. दिवसभर उपवास केल्याचं काही दुःख वाटत नाही. आणि हो, खाली कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, नक्की कमेंट्स करून सांगा की अजून तुम्हाला कोणत्या नवीन रेसिपी आमच्याकडनं बघायच्या आहेत. कोकणी अशा नाही, पण कोकणाच्या बाहेर मिळणाऱ्या सुद्धा रेसिपीज ज्या तुम्हाला आवडत असतील, तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील की कशा बनवल्या जातात, तर परब किचन बघायला, सबस्क्राईब करायला आणि लोकांबरोबर शेअर करायला कधीही विसरू नका.